Good morning, student. In previous year, you have studied the motion, speed, displacement, various concept. Okay. So first, distance and displacement. ज्या कन्सेप्ट आहेत त्या कशावर डिपेंड असतात? मोशन वर डिपेंड आहे. तर माय क्वेश्चन इज व्हॉट इज द मोशन. सो मोशन इज व्हॉट इज द मोशन. द बॉडी इज सेड टू बी द मोशन इफ इट इज चेंज द पोजिशन विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग. अदरवाइज इट इज रेस्ट पोजिशन. जर एखादी बॉडी एका पोझिशन पासून तिची जागा दुसऱ्या पोझिशन पर्यंत चेंज करत असेल तर ती मोशन मध्ये आहे असं आपण म्हणतो, नाही तर ती रेस्ट पोझिशन मध्ये आहे असं आपण त्या ठिकाणी म्हणतो. आता डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट कसा मोशन वरती डिपेंड आहे. तर डिस्टन्स म्हणजे काय? आपल्याला द लेंथ इज कवर्ड कवर्ड पार्ट वन पॉइंट टू अनदर पॉइंट, त्याला काय म्हणतो आपण डिस्टन्स म्हणतो. आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? द मिनिमम डिस्टन्स ट्रॅव्हल इन पर्टिक्युलर डायरेक्शन इन स्ट्रेट लाईन. आता डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मध्ये काय तर मोशन येतं. म्हणजे एक पर्टिक्युलर बॉडी जर घेतली तर आपण एका पॉइंट पासून आपल्याला काय करायचं आहे दुसऱ्या पॉइंट पर्यंत जायचं, म्हणजे काय करायचंय मोशन होतं त्या ठिकाणी. म्हणून डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट कशावर डिपेंड आहे? मोशनवर डिपेंड आहे. तसेच आता वेगवेगळ्या कन्सेप्ट असतात सायन्स मध्ये, वेगवेगळ्या कन्सेप्ट काय असतात आधीच्या कन्सेप्ट वरती डिपेंड असतात. जसं की डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट कशावर डिपेंड होतं? मोशन वर डिपेंड होतं. आता तर आज आपण लॉ ऑफ मोशन या चॅप्टर मधील सब टॉपिक आहे स्पीड आणि व्हेलोसिटी या सब टॉपिकचा अभ्यास करणार आहोत. सब टॉपिकचं नाव आहे स्पीड and velocity. आपला टॉपिक आहे velocity. ओके, आपल्याकडे दोन टॉपिक आहे स्पीड आणि व्हॅल्युसिटी. या दोन टॉपिकचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. आपण आता पहिल्यांदा, आता जसं की मी सांगितलं डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट कशावर डिपेंड आहे? मोशन वरती डिपेंड आहे. तसंच स्पीड आणि व्हॅल्युसिटी या कन्सेप्ट कशावर डिपेंड आहे? डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट वर डिपेंड आहे. आता डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट आपल्याला माहिती, पण आपण एक साध्या एक्झाम्पलच्या थ्रू परत एकदा बघूया. ओके, आता या ठिकाणी ए पोझिशनला राम आहे आणि श्याम आहे, त्या दोघांना कुठे जायचंय? सी या पॉइंट वरती जायचंय. ओके, सी या पॉइंट पर्यंत जायचंय. पण राम काय करतोय? ए टू सी जातोय. आणि श्याम काय करतोय? ए पासून निघतोय बी पर्यंत जातो, बी पासून सी पर्यंत जातो. आपण मागच्याच लेक्चरला बघितलं की डिस्टन्स म्हणजे कोणतं असतं आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे कोणतं असतं. रामने जे अंतर कव्हर केलं त्याला काय म्हणतो आपण? डिस्प्लेसमेंट. आणि श्यामने जे केलं ए पासून बी पर्यंत, बी पासून सी पर्यंत, त्याला काय म्हणतो आपण? डिस्प्लेसमेंट म्हणतो. आता डिस्प्लेसमेंट म्हणतो आपण काय केलंय? ए पासून तर सी पर्यंत किती अंतर लागलं त्याला? जेवढं काही लागलं. आणि ए पासून बी पर्यंत गेला, बी पासून सी पर्यंत गेला, ते पण जायला काहीतरी अंतर होतं, काहीतरी किलोमीटर असतील, मीटर्स असतील. ओके, आता आपल्याला ए पॉइंट पासून सी पॉइंट पर्यंत जायचंय, ए पासून सी पर्यंत जायचंय. आपल्याला हे काय करायचंय? डिस्प्लेसमेंट कव्हर करायचंय. डिस्प्लेसमेंट कव्हर करण्यासाठी आपल्याला काहीतरी टाइम लागेल. ओके, ए पासून सी पर्यंत डिस्प्लेसमेंट कव्हर करण्यासाठी आपल्याला काय लागेल? टाइम लागेल. त्या कन्सेप्टला काय म्हणतो आपण? व्हॅल्युसिटी. या बॉडीची व्हॅल्युसिटी. आता व्हॅल्युसिटी म्हणजे काय? डिस्प्लेसमेंट कव्हर करण्यासाठी आपल्याला किती टाइम लागला त्याला म्हणतात व्हॅल्युसिटी. ओके, तर डिस्टन्स. आता स्पीड. आता स्पीडचं काय येईल? श्याम ए पासून बी पर्यंत जातो, बी पासून सी पर्यंत जातो. आता सी पर्यंत जातो, काय हे डिस्टन्स आहे. डिस्टन्स कव्हर करण्यासाठी किती टाइम लागतो त्याला काय म्हणतात? स्पीड म्हणतात. म्हणजे द म्हणजे काय? डिस्टन्स कव्हर बाय पर युनिट टाइम. म्हणजे डिस्टन्स कव्हर कर
करण्यासाठी किती टाइम लागतो त्याला म्हणतात स्पीड, आणि डिस्प्लेसमेंट कव्हर करण्यासाठी किती टाइम लागतो त्याला म्हणतात वेलोसिटी. ओके, या ठिकाणी आपल्या लक्षात येतंय जे स्ट्रेट लाईन असतं ते असतं डिस्प्लेसमेंट, आणि जे इरिस्पेक्टिवली डायरेक्शन असतं ते असतं डिस्टन्स. ओके, आता डिस्टन्स स्पीड म्हणजे काय सांगते मी, ज्या वेळेस डिस्टन्स कव्हर करण्यासाठी आपल्याला टाइम लागतो त्याला म्हणतात स्पीड, आणि डिस्प्लेसमेंट कव्हर करण्यासाठी जो टाइम लागतो त्याला म्हणतात वेलोसिटी. प्रत्येक पॉइंटला काहीतरी वेलोसिटी असते. आता जर इथे आपण कन्सिडर केलं राम इथून निघाला सी पर्यंत जातोय, तर ह्या पॉइंटची आणि ह्या पॉइंटची त्याची वेलोसिटी कशी असेल, वेगवेगळी असेल. ज्या वेळेस राम इथं आहे तो काय रेस्ट पोझिशनला आहे, रेस्ट पोझिशनला म्हटल्यावर त्याची वेलोसिटी काय असणार आहे, झिरो असणार आहे. जसा जसा तो इथून मूव्ह होतोय मोशन मध्ये येतोय त्या तसं तसं काय होतं, टाइम चेंज होतोय. टाइम चेंज होतोय म्हणजे डिस्टन्स चेंज होतोय म्हणजे काय होतं, डिस्टन्स चेंज होतोय. डिस्टन्स चेंज होतोय म्हणजे टाइम चेंज होतोय. टाइम चेंज होतोय म्हटल्यावर त्याची काय होती, वेलोसिटी पण चेंज होत जाते. जी इनिशियल वेलोसिटी असते ती आणि फायनल वेलोसिटी कशी असणार आहे, वेगवेगळी असणार. यावरून आपल्याला त्याची डेफिनेशन कळली. ओके, त्याच्यावरून आता आपल्याला ओके ही डायग्राम तुम्हाला या ठिकाणी समजली. आता आपण बघणार आहोत, मग मी काय सांगितले, डेफिनेशन ऑफ स्पीड, द डिस्टन्स कव्हर पर युनिट टाइम, आणि वेलोसिटीची काय सांगितली, द डिस्प्लेसमेंट कव्हर पर युनिट टाइम. ओके, आता यानंतर आपण याचे फॉर्म्युलेज बघू. आता फॉर्म्युला काय तयार होईल, स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. या ठिकाणी समजला, स्पीडचा फॉर्म्युला काय, डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. त्याच पद्धतीने वेलोसिटीचा फॉर्म्युला काय, वेलोसिटीचा फॉर्म्युला काय, स्पीड वेलोसिटी इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टोटल टाइम. ओके, आता यावरून त्याचे एस आय युनिट आहे, एस आय युनिट. आता एस आय युनिट काय, एस आय युनिट काय, आता डिस्टन्स युनिट काय, मीटर. ओके, मीटर. आणि टाइम आपण कशात मेजर करतो, सेकंड मध्ये. मग तर या स्पीडचा युनिट काय, मीटर पर सेकंड. सिमिलरली एस आय युनिट काय, एस आय युनिट काय, डिस्प्लेसमेंटचं युनिट काय, या ठिकाणी मीटर. आणि टाइम युनिट काय असतं, सेकंड. ओके, या दोन तीन कन्सेप्ट कळल्या, स्पीडची डेफिनेशन, फॉर्म्युला आणि युनिट. आता यानंतर आपण बघणार आहोत डायरेक्शन, आता सॉरी क्वांटिटी. आता स्पीड आणि वेलोसिटी कोणती कोणती क्वांटिटी आहे त्याचा आपण आता अभ्यास करणार आहोत. स्पीड, आता स्पीड, स्पीड मध्ये काय येतात, डिस्टन्स येतात. आता आपण डिस्टन्स बघितलं, डिस्टन्स काय, स्केलर क्वांटिटी. पण स्पीड पण काय येईल, मग स्केलर क्वांटिटी. आणि डिस्प्लेसमेंट काय, वेक्टर क्वांटिटी. तर वेलोसिटी पण काय येईल,
वेक्टर क्वांटिटी यावरून काय लक्षात येतं स्केलर क्वांटिटी का बरे कारण की याच्यामध्ये फक्त मॅग्नीट्यूड आहे डायरेक्शन आहे का नाही तसेच वेलोसिटी मध्ये काय आहे डायरेक्शन पण आहे मॅग्नीट्यूड आहे मॅग्नीट्यूड पण आहे वेलोसिटी काय आहे वेक्टर क्वांटिटी आहे आणि स्पीड काय आहे स्केलर क्वांटिटी आहे एकदा आपण याची रिव्हिजन करू आज आपण काय बघितलं स्पीड आणि वेलोसिटी स्पीड म्हणजे काय द डिस्टन्स कव्हर्ड पर युनिट टाइम आणि वेलोसिटी काय द डिस्प्लेसमेंट कव्हर पर युनिट टाइम आता त्याचं फॉर्म्युला दिलेलं आहे स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन टोटल टाइम आणि याचं फॉर्म्युला दिलेलं आहे वेलोसिटी अपॉन डिस्टन्स अपॉन टाइम ओके या साइन युनिट काय येतं त्याचं मीटर पर सेकंड आणि वेलोसिटीचं युनिट काय येतं मीटर पर सेकंड स्पीड ही कशी क्वांटिटी आहे स्केल क्वांटिटी आणि वेक्टर ही कशी क्वांटिटी आहे सॉरी वेलोसिटी ही कशी क्वांटिटी आहे वेक्टर क्वांटिटी ओके So today we are learn about speed and velocity. Okay, आता मी याच्यावरती तुम्हाला काही क्वेश्चन विचारते माझा पहिला क्वेश्चन आहे व्हाट इज द स्पीड द डिस्टन्स कव्हर पर युनिट टाइम इज कॉल्ड स्पीड द नेक्स्ट क्वेश्चन इज व्हाट इज द वेलोसिटी द डिस्प्लेसमेंट कव्हर इन पर युनिट टाइम इज कॉल्ड वेलोसिटी ओके द द युनिट ऑफ वेलोसिटी मीटर पर सेकंड आता मी तुमच्या समोर काही क्वेश्चन देते त्याचे आंसर तुम्ही या ठिकाणी मला सांगायचे आता कंप्लीट द सेंटेन्स ओके पहिलाच क्वेश्चन आहे स्पीड इज टेम्पर डॅश डॅश क्वांटिटी स्पीड कोणती क्वांटिटी आहे स्केलर क्वांटिटी कोणती क्वांटिटी आहे ओके वेक्टर इज डैश क्वांटिटी वेक्टर कोणती क्वांटिटी आहे वेलोसिटी इज डैश क्वांटिटी म्हणजे वेलोसिटी कोणती क्वांटिटी आहे वेक्टर क्वांटिटी ओके त्यानंतर डिस्टन्स कव्हर पर युनिट टाइम कॉल डिस्टन्स कव्हर पर युनिट टाइम कॉल स्पीड The unit of speed. The unit of speed meter per second. पहिली complete the sentence होता speed is scalar quantity. Second velocity is scalar vector quantity. Distance covered per unit time is called speed. The unit of speed is meter per second. ओके सो टुडेज होमवर्क इज द डिस्टन्स द डिफरन्स बिटवीन स्पीड अँड वेलोसिटी राईट द डिफरन्स बिटवीन स्पीड अँड वेलोसिटी